नमस्कार, टीचिंग विथ लीला या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहे 8 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलीचा स्कर्ट टॉप। त्याची उंची 17 आहे, छाती 27 आहे, शोल्डर 10 आहे, मुंडा 5.5, गळा रुंदी 2.5 आणि गळा लांबी 5 आहे। तर या उंचीमध्ये आपण 1.5 इंच मिळून 18.5 कापायला घेणार, छातीचा 14 करून त्यात 2 मिळून 8.5 किंवा 9 कापायला घेणार, शोल्डर 10 निम्मे करणार 5, त्यात 1/2 मिळून 5.5 कापायला घेणार, मुंडा 5.5 आणि गळा रुंदी लांबी हाय अशीच घेणार। आणि हाताची उंची 5 आहे, टॉपची ही उंची घेतलेली आहे, ही 18.5 आणि ही घडी ही 9 घेतलेली आहे। बघा, दोन बंद घड्या आहेत, एकावर एक पुढची बाजू, एक मागची बाजू। बंद बाजू करून आपला शोल्डर असतो, बंद बाजूला गळा असतो। तर आपण माप टाकून घेऊया आधी। हे बघा, शोल्डरचं माप सगळ्यात पहिलं, शोल्डर आपलं 10 नेमके 5 कटिंगला आपण 5.5 घेणार आहे, गळा रुंदी इथं 2.5 घेणार आहे। हे बघा, मुंड्याचं माप आपलं 5.5 आहे। गळा रुंदी 2.5 आहे, गळा लांबी 5। आपण पानगळ्याचा आकार देणार आहे याला। हे बघा, उंची आपली ही 18.5 कापायला घेतलेली आहे, 27 चा 4 9.5 येतो, 7.5 आणि 2.5 तर हे 9 कापायला घेतले बघा रुंदी। नंतर ही बंद बाजू आहे, बंद बाजूकडून आपला गळा असतो, बंद बाजूकडून आपण हा शोल्डर मोजला, शोल्डर 10.5 कटिंगला 5.5 घेतले, गळा रुंदी 2.5, हा मुंडा 5.5 घेतलेला आहे आणि गळा लांबी 5 घेतलेली आहे। मुंड्याचा आकार देते मी, 1-1 इंच घेतो आपण कोपऱ्यातनं। हे बघा, थोडं बाहेर घ्यायचं, परत आपल्या रेषेवर यायचं, मधलं अंतर आपण 1 इंच ठेवायचं। हे बघा, छोट्या मुंड्याला आपण 1/2 इंच ठेवतो, ह्याला 1 ठेवतो आपण, परत आपल्या रेषेवर। हे 1 इंच घेतला आहे, हा आहे मुंडा। नंतर हा गळा, गळ्याचा आपण पानगळ्याचा आकार देणार आहोत याला। इथूनच सुरुवात करणार आहे, हा पानगळ्याचा आकार आहे। तसंच मागचा गळा आपण 1.5 इंचाचा घेणार आहे। आणि ह्याला आपण इथून कट घेणार आहे 7 इंचावरती, 7 इंचावर आपण रेष मारून घेऊ आणि कट मारून घेऊ याला। या कटमध्ये आपण झालर लावणार आहे। आता आपण याचं कटिंग करून घेऊया। हे बघा, हे आपण आता कटिंग करून घेऊ। हे माप पूर्ण लक्षात आलं का तुमच्या? व्यवस्थित बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, म्हणजे मग लक्षात येईल तुमच्या। ह्या पुढच्या 4 बाजू कापायच्या, ह्याला मागचा मुंडा येतो, हा पुढच्या मुंड्याच्या 2 बाजू कापायच्यात आपल्याला। मागचा गळा कापून घेऊ। आणि ही 7 इंचावर आपण हे कटिंग केलेलं आहे, इथून आपण 7 इंच घेतले, हा भाग आपण कट मारणार आहे। हे 2 भाग केलेत आपण। आता हे हा भाग आपण असंच जोडणार आहे खालच्या साईडला, पण वरच्या बाजूचा तुकडा आपण हा असा 1/2 इंच असा जास्त घेणार आहे कटिंगला, कपड्यावरती, कपड्यावर असा 1 इंच जास्त घ्यायचा आहे। हा 9 आहे आपला, तर आपण हा 10 घेणार आहे। हे 2 तुकडे आपण गळ्याला आकार देऊन घेऊया।
आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे। मागचा आकार पण आपण असंच काढून घ्यायचा आहे। हा जे बघा हा गळ्याचा आकार काढलाय आणि काज बटन पट्टी आहे ही मागच्या पुढच्या दोन्ही तुकड्याला आपण कापून घ्यायचे। याला पण आपण शेप देऊन घेऊया। हा गळ्याचा आकार याच्यावर आपल्याला बसवून घ्यायचा असंच आणि इथून आपण हा पूर्ण शिवून घेणार आहे। कपड्यावर आपण असा पूर्ण असा शिवून घ्यायचा आपल्याला। हे पण आपल्याला असं जोडून घ्यायचे। हे आपल्याला पूर्ण असा गळा आणि इथून ही काज बटन पट्टी हा तुकडा पण आपल्याला असा जोडून घ्यायचा आणि मध्ये आपण ह्या तुकड्याच्या दोन्ही तुकड्यांच्या मध्ये आपण झालर लावणार आहे। हे आणि हे याच्यामध्ये आपण झालर लावणार आहे। तर ही झालर लावणार तयार करायची मध्ये शिवून आणि या दोन तुकड्याच्या मध्ये आपल्याला इथं लावायचे आहे। जॉईंटमध्ये ही लावणार आहे असे तयार करून। तर हे झालं आपलं ह्याचं आता हाताचं कटिंग बघूया आपण। हे आहेत हात, हाताची उंची किती आपली 5 आहे। तर 5 साठी आपण हे 7 घेणार आहे आणि हाताची घडी मुंडा आपला 5.5 आहे। तर 5.5 मध्ये आपल्याला 5.5 आहे मुंडा। तर मुंड्यामध्ये आपल्याला 2 किंवा 2.5 इंच मिळवायचे आणि हात उंचीमध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचे। तरी बघा ही हाताची ही बंद बाजू आहे। ह्या दोन्ही एकात एक घड्या घेतल्यात बघा बंद। ही बंद बाजू आहे पूर्ण आणि ही उंची आहे ही रुंदी आहे हाताची। तर बंद बाजूकडून आपण हे 2 इंच घेतले। इथून खाली आपण आकार देण्यासाठी 4.5 इंच घेणार आहे। हा आकार एकदम सोपा एकच आकार येतो, याला काही 2 आकार येत नाहीत। हा आकार एकच येणार। खाली आपल्याला थोडा शेप द्यायचा आहे बघा। याला बटरफ्लाय हात करतो आपण। हे 1.5 इंचावर आपण इथून शेप देणार आहे खालच्या बाजूला। असा हाताचा शेप येणार आहे। हे बघा या हाताला खालच्या बाजूने आपण लेस लावणार आहोत। ही लेस आपण म्हण 3.5 इंचाचा तुकडा काढला लेससाठी म्हणजे झालरसाठी। हे आपण खालून अशी जोडणार आहे खालनं तयार करून आणि इथून वरती असं चुने येणार आहे। घंटीसारखे दिसतात हे असे हात दिसतात हे तयार घातल्यानंतर छान दिसतात। इथं खाली झालर येणार आणि इथं वरती चुने येणार हाताला। हे झालं आपलं हाताचं कटिंग।